पूर्व मंत्री रविंद्र चौहान ने उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त डॉक्टर राजा दयानिधि से मुलाकात कर भवनों की स्ट्रक्चरल ऑडिट का खर्चा महानगर पालिका उठाए, ऐसा निवेदन किया है। आइए तो जानते हैं इस बारे में क्या है कहना रविंद्र चौहान का। आज तुम्हें या संदर्भातली चर्चा आयुक्तांबरोबर झाली आणि या स्ट्रक्चर ऑडिटचा जो खर्च आहे तो इथल्या महानगरपालिकेतील असणाऱ्या इमारतीतील राहणाऱ्या लोकांना परवडत नाही, त्यामुळे तो खर्च या तर महानगरपालिकेने करावा किंवा शासनाने त्यामध्ये लक्ष घालावं या संदर्भातले त्यांना निर्देश देण्यात आले। परंतु त्याचबरोबर या समस्या अत्यंत जटिल आहेत। देवेंद्रजींच्या काळामध्ये या सर्व विषयांवरती तोडगा काढण्यासाठी काही जी आर काढले होते आणि या इमारती पुनर्बांधणीसाठी 4 FSI-पर्यंतचा FSI वापरण्याची परवानगी दिली होती। तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये जेवढ्या गतीने काम व्हायला पाहिजे होतं ते होत नव्हतं, त्या संदर्भात सुद्धा आयुक्तांशी चर्चा झाली। एक यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आज आयुक्तांनी आमच्यासमोर कबूल केलं की गेले काही दिवस ज्या इमारतीमध्ये लोक राहतात त्यांनी सर्वांनी त्यांच्याकडे अनेक वेळेला डी फार्मच्या संदर्भात अर्ज केले, त्यांच्या सगळ्यांच्या फाईल पेंडिंग आहेत। त्यांना आज जाब त्या संदर्भात जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की 7 दिवसाच्या आतमध्ये 250 इमारतींचे डी फॉर्म देण्याची प्रक्रिया पूर्ण करू आणि ज्यांना आम्हाला डी फॉर्म देऊ शकतो असं वाटतंय त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला वेळ लागेल आणि त्यासाठी त्यांना आम्ही सुचवलं आहे की कलेक्टर ऑफिसमधले असणारे जे नगर रचना खातं आहे त्याचा तुम्ही सगळ्यांचा एकत्रितपणे असा एक मोठा असा 200 इमारतींसाठी लागणारा जो वे आहे तो वे त्याच्यामध्ये जर घातला तर नक्कीच 1 ते 1.5 महिन्यामध्ये निदान 500 इमारतींच्या मध्ये राहणारे लोक जी गेली अनेक वर्षापासून या सर्व गोष्टीपासून वंचित आहेत त्यांना सगळ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना डी फॉर्म मिळतील। हे सर्व करत असताना आम्ही अत्यंत एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली की आमच्याकडे या सगळ्या गोष्टीसाठी जो कायदा झाला आहे तो कायदा झालेला असताना त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन नाही की कोणत्या कधी कोणत्या वर्षामध्ये पासून आपल्याला त्या संदर्भातले पैसे घ्यायचे आणि त्यामध्ये 2006 पासून जर घेतले तर नक्कीच लोक मोठ्या संख्येने पुढे येतील, पण शासनाने तसं कळवलं आहे की 2021 पासून घ्यावं। तर म्हणून मी आज तुम्ही पुन्हा त्यांना सांगितलं की तुम्ही त्या संदर्भात पुन्हा सांगा, या शहराची समस्या लक्षात घेऊन सांगा। 2006 पासून जर हा रेडी रेकनरचा तो रेट पकडला आणि त्याचं सर्वच्या सर्व जर कॅल्क्युलेशन्स केलं तर हा जो निधी आहे तो महानगरपालिकेला मिळणारा निधी आहे। महानगरपालिकेला जवळजवळ यामध्ये 200 कोटीच्या जवळपास पैसे मिळतील। राज्य शासनाला याचा प्रत्यक्षपणे लाभ होत नाही किंवा केंद्र शासनाला होत नाही, परंतु हे 200 कोटी जर महानगरपालिकेला मिळाले तर आमच्याकडे असणारे 4 ते 6 प्लॉट जे आहेत की ज्या प्लॉटवरती आम्हाला हाऊसिंगचा एक चांगला प्लांट करता येऊ शकतो त्याला लागणारे 100 कोटीची मागणी आम्ही तुमच्याकडे करतो आहे, गेल्या अनेक वर्ष करतो आहे, परंतु तुम्ही आम्हाला देत नाही। आमच्याच पैशामध्ये आम्हाला ही स्कीम उभी करता येईल। मागणी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लवकरात लवकर अशा इमारती कशा उभ्या राहतील, 8 ते 6 महिन्यात कशा उभ्या राहतील याच्यासाठी एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि ते मॉडेल जर इथे वापरलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमधील धोकेदायक इमारतीत राहणाऱ्या प्रत्येकाला त्यामध्ये शिफ्ट करता येईल। परंतु तत्पूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये हाऊसिंग जो आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे तो नाही, म्हणून रेंटल स्टॉकसुद्धा नाही, रेंटल हाऊसिंगचा सुद्धा स्टॉक नाही। असं असताना एक आपल्याला अशी स्कीम करता येऊ शकते का की निदान 100 घरं या शहरामध्ये महानगरपालिकेमार्फत 11 महिन्यासाठी भाड्याने घेणं आणि त्याचा खर्च महानगरपालिकेने केला तर उत्तमच आहे, परंतु काही दानशूर व्यक्तींना किंवा दानशूर संस्थांना आपण आव्हान करू शकतो का की तुम्ही या सगळ्यासाठी उल्हासनगरमधील नागरिकांसाठी आम्हाला असं आम्ही करतो तर तुम्ही मदत करावी। मला असं वाटतं की त्यापासून सुरुवात करायला पाहिजे, आपण आपल्यापासून सुरुवात करावी आणि म्हणून या शहराच्या आमदारांना मी तिथेच आव्हान केलं, त्यांनी 1,11,000 रुपये त्याला देण्याची कबूल केलं, मी सुद्धा 1,00,000 रुपये देण्याचं कबूल केलं। शेरी आपले नगरसेवक आहेत तेही म्हणाले की मीही 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे। असे प्रत्येक जणांनी या मदतीचा हात उभा केला तर हाऊसिंग रेंटल
स्कीम जी आपल्याला तयार करायची आहे ती एक चांगल्या प्रकारे मोठ्या जोमाने या शहरामध्ये तयार होईल आणि इमिजिएटली त्याला शिफ्ट करायचं आहे अशा कुटुंबांना आपल्याला त्यामध्ये एक शाश्वत असा आसरा द्यायला सुरुवात होईल। अनेक विषयावरती चर्चा झाली आहे, शासनाच्या माध्यमातून दिरंगाई न करता या सगळ्या गोष्टींना गती देणं हे अत्यंत गरजेचं आहे। हेही सांगितलं गेलं 8 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे, या अधिवेशनापर्यंत या सगळ्या गोष्टीला जर न्याय दिला गेला नाही तर या अधिवेशनामध्ये इथल्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला चालना देण्याचं काम अधिवेशनामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की करू एवढंच आपणाला सांगतो। कोणार्क अपना शहर अपनी बात।